अमेरिकेच्या मिशिगन राज्यात ईस्ट क्लॅन्सिंग मध्ये झालेल्या वर्ल्ड ड्वार्फ गेम्स मध्ये रुहीनं पॉवर लिफ्टिंगचं सुवर्ण पदक मिळवलं. 40 किलो वजनी गटात रुहीला जेतेपद मिळालं. वर्ल्ड ड्वार्फ गेम्स म्हणजे ठेंगण्या खेळाडूंची क्रीडा स्पर्धा. अमेरिकेतल्या ड्वार्फ ऍथलेटिक असोसिएशननं 20 वर्षांपूर्वी या स्पर्धेची सुरुवात केली. पॅरालिम्पिकच्या धर्तीवर या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. यंदा 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या वर्ल्ड ड्वार्फ गेम्स मध्ये 17 देशांचे 295 ऍथलीट सहभागी झाले होते. भारतातून 16 जणांची या स्पर्धेसाठी निवड झाली. त्यात महाराष्ट्रातल्या एकट्या रुहीचाच समावेश होता. विशेष म्हणजे भारतीय चमूनं या स्पर्धेत 9 सुवर्ण 8 रौप्य आणि 4 कांस्य अशी 21 पदकांची कमाई केली. रुही या स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी पहिलीच मराठी खेळाडू. सुवर्ण जिंकल्यामुळे रुहीला 2017 साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुढच्या वर्ल्ड ड्वार्फ गेम्स मध्ये थेट प्रवेश मिळालाय. उंचीनं कमी असूनही रुहीनं ती इतर कशातही कमी नसल्याचं दाखवून दिलंय आणि त्यासाठी तिनं वाट निवडली ती खेळाची. रुही पॉवर लिफ्टिंग कडे वळली ती अगदी योगायोगानंच. फक्त हँडिकॅप सर्टिफिकेटसाठी मी नागपूरला गेलेली. तिथे मला एक सर भेटले अमित पटेल नावाचे. मग त्यांनी मला विचारलं की तू स्पोर्ट्स वगैरे करते का, इंटरेस्ट आहे का तुला वेट लिफ्टिंगमध्ये पॉवर लिफ्टिंगमध्ये वगैरे. मी म्हटलं हो, आणि मी तशी पण जिममध्ये जातेच फिटनेससाठी वगैरे वगैरे. तर ते लोकं माझ्याकडून हे सगळं करून घेतात. त्यांनी मग सांगितलं की अशी नागपूरला एक सिलेक्शन ट्रायल म्हणून स्टेट लेवलची कॉम्पिटिशन आहे. विजय मुनिश्वर सर आहेत यशवंत स्टेडियममध्ये, तिकडे जा. ते तुझे आधी बघून घेतील की तू किती करते काय करते ते बघून. मी तेव्हाच त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी मग माझ्याकडून करून घेतलं. तिथेच ते रॉड बेंच वगैरे होते. त्यांनी मला दाखवलं की तू करून दाखव, हे लिफ्ट करून दाखव. त्याच फर्स्ट लिफ्टमध्ये मी ते पूर्ण लिफ्ट सक्सेसफुली करून दाखवलं. त्यांनी मग मला बोललं की तू सिलेक्ट आहे, तू ती कॉम्पिटिशन खेळू शकते.